रामलक्ष्मणाच्या उपस्थितीत विश्वामित्र ऋषींचा यज्ञ तर सुरळीत पार पडलाच, पण राक्षसांचा निपात केल्यामुळं असंख्य लोकांच्या मनातली भीतीही नाहीशी झाली. याच वेळी जनक राजानं आपली कन्या सीता हिचं स्वयंवर मांडलं होतं. खरं म्हणजे सीता जनकराजाची मुलगी नव्हतीच. त्याच्याच राज्यातल्या एका ब्राह्मणाला त्याचं शेत नांगरताना जमिनीत पुरलेली एक पेटी सापडली. ती त्यानं कुतूहलानं उघडून पाहिली. बघतो तो काय, त्यात एक जिवंत मुलगी. त्यानं त्या मुलीला जनकराजाकडे नेऊन दिली. तीच ही सीता, भूमिकन्या, भूमिकन्या सीता जानकी. जनकराजानं तिचं पोटच्या मुलीप्रमाणे पालनपोषण केलं, तिला वाढवलं. ती नाकीडोळी खूपच सुंदर होती, बुद्धीनेही अतिशय हुशार. लहानपणी जनकराजाच्या राजवाड्यात असलेल्या शिवधनुष्यावर बसून घोडा घोडा खेळत असे ती. खरं तर हे शिवधनुष्य प्रचंड मोठं होतं, शिवाय उचलायलाही जड. तिला त्या धनुष्याबद्दल फारच प्रेम होतं. सीता लग्नाला योग्य झाली तेव्हा जनकानं परसंशोधनासाठी एक वेगळीच योजना आखली. त्यानं सीतेचं स्वयंवर करायचं ठरवलं, म्हणजे सीतेनं स्वतःचा पती स्वतःच निवडायचा असं ठरवलं. आई वडिलांनी नाही, पण त्यासाठी राजाने एक अट घातली. त्यानं असं जाहीर केलं की जो कोणी ते शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंच्या बांधून दाखवेल त्याच्या गळ्यात सीता वरमाला घालील. प्रत्यंच्या म्हणजे धनुष्याच्या दोन्ही टोकांना बांधणारी दोरी. सर्वत्र दवंडी पिटवली गेली. देशोदेशीच्या राजांना स्वयंवराबद्दल आणि त्या संबंधीच्या अटीबद्दल कळवण्यात आलं. सीता स्वयंवराची घोषणा विश्वामित्रांच्याही कानावर गेली होतीच. त्यांच्या मनात विचार आला, रामासारखा सुंदर, निरोगी, विनयशील, बुद्धिमान, चूर अशा तरुणालाच खरं तर सीता मिळायला हवी. पण जनकाचा हा पण, रामाचा पराक्रम आपण प्रत्यक्ष अनुभवलाच आहे, तेव्हा हे अवजड शिवधनुष्य उचलणं रामाला काही अशक्य नाही असा विचार करून ते दोघांना मिथिला नगरीला घेऊन निघाले. मजल दरमजल करत तिघही स्वयंवराच्या वेळी मिथिला नगरीला पोहोचले. राजवाडा अनेक राजांनी फुलून गेला होता. भरजरी कपडे परिधान केलेल्या, सुंदर कांतीने इतरांचं लक्ष वेधून घेणाऱ्या अशा अनेक राजांनी स्वयंवर मंडप भरून गेला होता. विविध रंगाची वेशभूषा मंडपाला शोभा देतच होती. राम लक्ष्मण विश्वामित्रांसह त्या ठिकाणी पोहोचले. अर्थात त्यांची वेशभूषा अगदीच साधी होती. कदाचित त्यामुळेच ते इतरांपेक्षा अगदी वेगळे दिसत होते. पुन्हा एकदा स्वयंवराची अट मोठ्यानं घोषित करण्यात आली. अनेक सेवकांनी ओढून आणलेलं ते जड शिवधनुष्य मंडपाच्या मध्यभागी ठेवण्यात आलं. कार्यक्रमाला सुरुवात झाली. अतिशय आत्मविश्वासानं एक राजा पुढे येत होता, शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न करत होता आणि अजित पावत होता. कुणालाही ते उचलण्यात यश मिळालं नाही. अनेक पराक्रमी राजांना आलेलं अपयश पाहून इतर राजांनी तर प्रयत्न करायचं सोडून दिलं. त्यामुळे अखेर यात कोण विजयी होणार याबद्दल उपस्थित मंडळींना उत्सुकता निर्माण झाली. योग्य वेळ आली हे ओळखून विश्वामित्रांनी रामाला खून केली. राम धिटाईनं शिवधनुष्याजवळ गेला. सारी मंडळी हा एवढासा तरुण काय दिवे लावणार अशा कल्पनेनं कुचेष्टेनं हसत होती. पण क्षणात सर्वांची तोंड खाडकन उतरली, कारण रामानं क्षणाचाही विलंब न लावता ते शिवधनुष्य सहजपणे उचललं. इतकंच नाही तर प्रत्यंच्या लावण्यासाठी ते वाकवताच कडाड असा मोठा आवाज होऊन त्याचे दोन तुकडे झाले. सर्व सभा रामाचा पराक्रम पाहून थक्क झाली. जनकाला आनंद झाला, सीतेलाही आनंद झाला. राम तेजस्वी आणि दिसायला सुंदर तर होताच, पण तो महान पराक्रमीही आहे हे यावरून सिद्ध झालं. सीतेनं अर्थातच प्रसन्न वदनानं रामाच्या गळ्यात वरमाला घातली. मुलांनो, यश हे केवळ पराक्रमावर अवलंबून नसून चारित्र्य आणि शक्तिगर्वरहित पराक्रम यावर अवलंबून असतं.